मुंबई अंडरवर्ल्ड जितकं क्रूर होतं त्याहीपेक्षा त्याचा राजकारणासाठी झालेला वापर क्रूर होता या अधोविश्वाचं लोन फक्त मुंबई मर्यादित राहिलं असं नाही तर ते बाहेरील शहरांना सुद्धा लक्ष करू लागलं होतं प्रसन्न केसकर यांनी डीएनएच्या एका लेखात ही घटना लिहिली यातच मराठी तरुणांना सुरुवातीला सोबत घेऊन अरुण गवळीनं आपलं साम्राज्य बायखाळ्यात दगडी जाळीत वाढवलं पण अरुण गवळीनं ना मुंबईच नाही तर पुण्यात सुद्धा अंडरवर्ल्डच्या वाढीसाठी मदत केली होती स्वतःला देशभक्त गुन्हेगार आणि परिस्थितीचा बळी म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी हा अंडरवर्ल्डमधला सगळ्यात हुशार गुन्हेगार म्हणून ओळखला गेला पुण्यानं गेली बावीस पंचवीस वर्ष अरुण गवळीचे अनेक चेहरे पाहिले पुणे शहरात अंडरवर्ल्ड वाढीसाठी पद्धतशीर खंडणी रॅकेट आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग ऑपरेशन गवळीनं राबवली आणि मुलं संघटित केली डॅडी म्हणून अरुण गवळी नावारुपाला येण्याआधी किंवा डॉन म्हणून उदयास येण्याआधी पुण्याशी अरुण गवळीचा पहिला संबंध आला तो त्याच्या लव्ह स्टोरीमुळे खेळ शेखरापूरच्या रस्त्यावरील शांत वडगाव पाचपीर या गावात पाच पीरांच्या दर्ग्याचे सुप्रसिद्ध विश्वस्त शेख लाल मुजावर यांनी पुण्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर त्यांची मुलगी आयशाला तिच्या मावशीसोबत सुट्टीसाठी मुंबईला पाठवलं होतं तिथं अरुण गवळी आणि आयशाचं प्रेमप्रकरण फुललं पुढे आयशाची आशा गवळी झाली हा तोच क्षण होता जेव्हा अरुण गवळी वडगाव पाचपेरचा जावई बनला पण हा एकच संबंध झाला अजून एक संबंध गवळीचा ग्रामीण पुणेशी होता तो म्हणजे त्याचे काकू आणि काका येथे रहिवासी होते त्या जोडप्यानं गवळीला बरीच मदत केली होती पुण्याला महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणलं जायचं तेव्हा त्या काळात पुण्यात एकोणीसशे दशकाच्या सुमारास गवळीने आपली दहशत पसरवायला सुरुवात केली जेव्हा गवळीला टाळा अंतर्गत अटक करण्यात आली आणि येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा येरवडा कारागृहात गवळीच्या आगमनानं पुण्यातील त्याच्या टोळ्यांनी मोठा जल्लोष केला होता पण जितका काळ गवळी जेलमध्ये होता तितका त्यानं पुण्यात आपली दहशत पसरवली त्याच्या टोळींनी स्थानिक गुंडांना वठणीवर आणलं आणि स्थानिक व्यावसायिकांशी खंडणी व हत्या करायला सुरुवात केली नंतर हळूहळू इतर टोळ्यांनी सुद्धा पुण्यात प्रवेश केला आणि पुण्याची शांतता भंग झाली यात भरपूर चकमकी वारंवार घडल्या या टोळीनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक स्थानिक गुंडांचा खात्मा केला कारण त्यांनी गवळीचं वर्चस्व धुडकावून लावलं होतं पुण्यातल्या बऱ्याच तरुणांनी स्वतःहून गवळी टोळीत सहभाग नोंदवला होता येरवाडा कारागृहात बसून गवळी स्वतः ऑपरेशन हँडल करत होता पुण्यातल्या व्यावसायिकांना खंडणीच्या धमक्या जात होत्या पोलिसांनी याला जबर प्रत्युत्तर देत किरण वाळावकर आणि रवी करंजकर यांच्यासह टोळीतल्या अनेक प्रमुख सदस्यांना ठार केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सुमारास गवळी तुरुंगात होता तेव्हा लोणावळ्यातील एका मंडळानं त्याला सल्लागार बनवलं अरुण गवळीनं राजकारणात जाण्याचा हा पहिला संकेत होता पुढे गवळीनं स्वतःला दुजोरा दिला आणि वकिलांद्वारे त्यानं देशभक्त गुन्हेगार आणि परिस्थितीचा बळी असल्याचा दावा केला तुरुंगातून सुटल्यावर गवळीनं आपली अखिल भारतीय सेना सुरू केली आणि पुण्यातली अनेक दगडी दगडीचाळी जाऊन पक्षात नावनोंदणी केली होती गवळी पुढे मुंबईत गेला खरा पण पाठीमागे पुण्यात अंडरवर्ल्डचा घाट घालून गेला कारण जेव्हा गवळी पुण्यात येरवड्यात होता नेमका त्याच काळात खंडणीच्या केसेस वाढल्या होत्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितींसाठी किस्सांसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका